रात्रीच्या गाड्या फिरवायच्या मोठ्या आवाजाची गाणी लावून फिरायचे छत्रपतींचे विचार आहेत का? आमदार शिवेंद्र राजेंचा सवाल, उदयनराजे आणि शिवेंद्र राजेंमध्ये पुन्हा झुंज। साताऱ्याचे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्र राजे पुन्हा एकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत। साबळेवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात खासदार उदयनराजे यांनी शिवेंद्र राजे यांच्या अजिंक्य तारा कारखान्याबाबत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला, तर आमदार शिवेंद्र राजे यांनीही याला प्रत्युत्तर देत खासदार उदयनराजे यांची बुद्धी भ्रष्ट झाली असल्याचे सांगत त्यांनी कधीही ऊसाची शेती केली नसून ते फक्त डोंबऱ्याचा खेळ करत असल्याचे प्रत्युत्तर दिले। छत्रपती घराण्याचा वारसा सांगताना महाराजांचे आचार विचार आचरणात आणून जोपासले पाहिजेत। चांगल्या कामांमध्ये राजकारण आणून काही लोकांना भ्रष्टाचाराचे आरोप करीत बदनाम केले जात आहे। लोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी सरकारी संस्था स्थापन केल्या जात आहेत। कारखान्यांमधील शेअर्सदार हा प्रत्येकजण कारखान्याचा मालक आहे। ही कोणाचीही खाजगी मालमत्ता नाही। कारखान्याच्या नावाखाली चाललेला अतिरेक हा कुठेतरी थांबवला पाहिजे। कारखाना हा लोकांच्या कष्टावर उभा केलेला आहे। कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मुद्दामून गळचेपी केली जात आहे असा आरोप कोणाचेही नाव न घेता खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे। त्या काळात त्यांनी त्यांचे जे आचार विचार होते ते आचरणात आणण्याचं केवळ माझंच नाही, माझं तर आहेच पण आमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं हे काम आहे। दुर्दैवाने हे विचार काही विचारांत दिसत काहींना पडलेलं आहे। कुठंतरी आपण सर्वांनी पाळलं पाहिजे। बदनाम करून कारण जेव्हा आपण एक बोट दाखवतो दुसऱ्याकडे तेव्हा ती बोट आपल्याकडे असतात हे प्रत्येकाने जर विचार करणं गरजेचं। मी कुणालाही शत्रू न समजता नेहमीच मित्र समजतो, परंतु तत्वाशी मी कधीही तडजोड करत नाही आणि करणारही नाही, मग तो आमच्या घरातला किंवा कोणीही असो। दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावताना त्यांनी स्वतः आत्मचिंतन करावे। विनाकारण सर्वसामान्य लोकांना चेंगरण्याचे काम करू नये। काय असेल ते माझ्याशी बोला, मी खंबीरपणे रामदास कडव यांच्यासह भागातील लोकांच्या पाठीशी उभा आहे। येथील लोक लबाड असते तर निवडणुकीत सोसायटी त्यांनी घेतली नसती असेही ते म्हणाले। यावर बोलताना आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंवर सडकून टीका केली। कारखान्याला ऊस घालणाऱ्यांनी कारखान्याबद्दल बोलावे, उदयनराजे सभासद नसल्याने ऊसाचा आणि त्यांचा संबंध नाही, त्यांनी कधीही शेती केली नाही, वय वाढेल तसे त्यांची बुद्धी भ्रष्ट व्हायला लागली आहे, कारखान्यावर बोलणारे उदयनराजे कोण असा सवाल उपस्थित करत शिवेंद्रराजे सिंह भोसले यांनी सडकून टीका केली। कारण चालणारे उदयनराजे आहेत, तर लोकसभेला का पडला हो तुम्ही? लोकसभेला तुमचा पराभव का झाला? आणि त्याच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी निवडून का आलो आणि तुम्ही का पडला? ह्याचं उत्तर द्या हो त्यांनी, छत्रपतींच्या विचाराचे तुम्ही आहात आणि मी नाही म्हणताय तर। दुसरं, छत्रपतींचा विचार म्हणजे काय? काय रात्रीच्या गाड्या फिरवायच्या आणि म्युझिक सोडून मोठ्या मोठ्या आवाजात म्युझिक लावून गावातनं फिरायचं, हे उदयनराजांच्या दृष्टीनं छत्रपतींचे विचार आहेत का? आणखीन हे म्हणजे आता आपण ते यात्रेमध्ये डोंबाऱ्यांचे खेळ बघतो, परवा वाढदिवसाला उदयनराजांचा एक डोंबाऱ्याचा खेळ बघितला आपण, ती गाडी घेऊन आपलं हे करायचं, हे काय? आपण कोण आहे? आपण राज्यसभेचे खासदार आहोत, आपण करतोय काय? हेमंत पाटील, संवाद मराठी लाईव्ह, सातारा। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।